नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. भारत जोडो पदयात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यामधनं मार्गारकन करीत आहे. आज ही यात्रा कळमनुर येथे पोहोचेल. कळमनुर येथे माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या घरी राहुल गांधी हे भेट देणार आहे. वारंगा ते कळमनुर या रस्त्यावर ठिकठिकाणी या पदयात्रेचं मोठ्या उत्साहामध्ये गावकरी स्वागत करत आहेत. कोल्हापूरहून आलेल्या पदयात्रींनी आज सकाळी जेव्हा या पदयात्रेला सुरुवात झाली तेव्हा हे अनोखं दृश्य सादर करून या पदयात्रेमध्ये उत्साह भरला आहे. कोल्हापूरच्या या पदयात्रींचा उत्साह आता सिगेला पोहोचलेला आहे. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. हिंगोली जिल्ह्यामध्ये भल्या पहाटेच पदयात्रेला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरहून आलेल्या या पदयात्री यांनी भल्या पहाटेच अशा प्रकारे चित्तथरारक कवायती सादर करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या भारत जोडो पदयात्रा हिंगोली जिल्ह्यामधनं मार्गारकन करीत आहे. या जिल्ह्यामधल्या कळमनुरी तालुक्यात कळमनुरी शहरामध्ये राहुल गांधी यांचे जीवलग मित्र स्वर्गीय माजी खासदार राजीव सातव यांच्या घरी राहुल गांधी हे भेट देणार आहेत. वारंगा फाटा ते आखाडा बाळापूर आणि कळमनुरी या रस्त्यावर ठिकठिकाणी गावकरी मोठ्या उत्साहाने राहुल गांधी यांचं स्वागत करत आहेत. ठिकठिकाणी लेझिम पथक, डफडा पथक, त्याचबरोबर वेगवेगळ्या वेशभूषा केलेले कलावंत राहुल गांधी यांच्या पदयात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत करीत असल्याचं दिसून येत आहे. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.